बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवलाय गेले तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या वतीनं त्यानंतर सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं सत्ता संघर्षाचा निकाल राखून ठेवलाय हा निकाल कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही दिवशी येऊ शकतो मात्र हे प्रकरण जर सात जणांच्या खंडपीठाकडे गेलं तर मात्र निकाल लांबणीवर पडू शकतो न्यायालयाच्या निकालावरच आता राज्यातील सरकारचं अस्तित्व ठरणार आहे जून महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेत बंडखोरी होऊन एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर पडले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र त्यापूर्वी शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला होता त्याला आव्हान देणारी याचिका शिंदे गटाकडून न्यायालयात दाखल झाली तर ठाकरे गटानंही एकनाथ शिंदे यांचं सरकार बेकायदेशीर असल्याबाबतची याचिका न्यायालयात दाखल केली राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे गेले तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी झाली ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या वकिलांनी जोरदार दावे प्रतिदावे आणि युक्तिवाद केले आज युक्तिवाद आणि प्रतिवाद संपले हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ठेवायचं की सात जणांच्या खंडपीठाकडे सोपवायचं यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सदस्य चर्चा करतील आणि अंतिम निर्णय देतील जर हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे गेलं तर सत्ता संघर्षाचा निकाल अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडू शकतो अन्यथा कोणत्याही दिवशी महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचं अस्तित्व ठरू शकतं दरम्यान सध्या तरी सर्वोच्च सर न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल राखून ठेवलाय त्यामुळं राजकीय नेत्यांसह त्यांच्या समर्थकांमध्येही प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक आहे